मी प्राध्यापक वानकर एपी सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड। माझा विषय आहे मानसशास्त्र। आज इयत्ता 12वीच्या 5व्या प्रकरणातील भावना या प्रकरणातील आपण काही घटकांची या ठिकाणी माहिती घेणार आहोत। आता 5वं प्रकरण आहे भावना। या भावनेमध्ये प्रथमतः आपण प्रस्तावना पाहणार आहोत। भावनेचा विचार करताना मानवी जीवनामध्ये भावनांना खूप महत्त्वाचे स्थान असलेले दिसून येते। कोणत्याही व्यक्तीच्या जीवनाचा जर विचार केला तर जीवनामध्ये भावना ही उत्पन्न होत असते आणि भावनेशिवाय जीवन नाही असे या ठिकाणी म्हटले जाते। म्हणून भावनाविरहित जीवनाची कोणतीही व्यक्ती कल्पनाच करू शकत नाही असे या ठिकाणी आपल्याला दिसून येते। म्हणजे अन्न पदार्थामध्ये मीठ नसेल तर अन्नाला त्या चव नसते, तसे व्यक्तीच्या भावनेमध्ये व्यक्तीच्या जीवनामध्ये भावना नसेल तर व्यक्तीचं जीवन हे निरस मानलं जातं, निरस बनलं जातं असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येते। म्हणजे अंगावरचं एखादं रंगीबेरंगी कापड विविध धाग्यांनी मिळून बनलेलं असतं, विविध धाग्यांनी मिळून ते तयार झालेलं असतं, त्या पद्धतीने व्यक्तीचं जीवन हे विविध भावनांनी गुंपून तयार झालेलं असतं असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येते। म्हणून मानवी जीवन हे भावनारूपी धाग्यांनी बनलेले महावस्त्र म्हणून या वस्त्राकडं पाहिलं जातं। म्हणून भावनेमुळे आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनलेलं, रुचीपूर्ण बनलेलं या ठिकाणी आपल्याला दिसून येते। आता भावना कशाला म्हणतात, ती भावनेची व्याख्या या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे। आता भावनेला इंग्रजीमध्ये इमोशन या नावाने या ठिकाणी संबोधले जाते। इमोशन हा शब्द प्रामुख्याने लॅटिन भाषेतील इमोव्हर या शब्दापासून बनलेला, तयार झालेला आपणाला दिसून येतो। आणि म्हणजे त्याचा अर्थ प्रक्षुब्ध होणे, भडकणे, त्याचबरोबर अस्वस्थ होणे किंवा उत्तेजित होणे असा त्याचा अर्थ या ठिकाणी घेतलेला आपणाला दिसून येतो। व्यक्तीमध्ये जेव्हा भावना निर्माण होते तेव्हा व्यक्तीच्या शरीरांतर्गत आणि शरीरबाह्य घटकामध्ये बदल झालेला या ठिकाणी आपल्याला दिसून येतो। म्हणजे शरीरांतर्गत बदल हे व्यक्तीला दिसून येत नाहीत, परंतु शरीरबाह्य बदल हे व्यक्तीला डोळ्यांनी दिसू शकतात। उदाहरणार्थ राग निर्माण होतो, भीती निर्माण होते, क्रोध निर्माण होतो, आनंद निर्माण होतो, दुःख निर्माण होतो, अशा विविध गोष्टी, विविध प्रकारच्या भावना या ठिकाणी शरीरांतर्गत आणि शरीरबाह्य बदलामध्ये घडून गेलेल्या या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। मग आता भावनेची व्याख्या काय करता येते, भावना कशाला म्हटलं जातं, तर भावनेच्या व्याख्येचा विचार करताना पहिली व्याख्या या ठिकाणी आपल्याला सांगता येते, ती म्हणजे व्यक्तीमधील प्रक्षुब्ध किंवा अस्वस्थ अवस्था म्हणजे भावना होय, अशी भावनेची पहिली व्याख्या या ठिकाणी आपणाला करता येते। त्यानंतर दुसरी व्याख्या म्हणजे मॉर्गन किंग या मानसशास्त्रज्ञाने भावनेची दुसरी व्याख्या या ठिकाणी सांगितलेली आपणाला दिसून येते। त्यांच्या मते उत्तेजक आणि प्रेरक गुणधर्म असलेली, चेहऱ्यावरील आणि शारीरिक हावभावांनी युक्त असलेली जाणीवेची व्यक्तिनिष्ठ स्थिती म्हणजे भावना होय, अशी भावनेची या ठिकाणी व्याख्या घेतलेली आपणाला केलेली आपणाला दिसून येते। त्यानंतर तिसरी व्याख्या या ठिकाणी आपणाला सांगता येते, ती म्हणजे सुखात्मक आणि असुखात्मक अनुभूती निर्माण करणाऱ्या बोधात्मक प्रक्रियेला भावना या नावाने या ठिकाणी संबोधले जाते। त्यानंतर शेवटची चौथी व्याख्या, भावना म्हणजे शारीरिक उत्तेजना, प्रतिसादात्मक क्रिया व विचार या सर्वांचे एकत्रित संयोजन म्हणजे भावना होय, अशी भावनेची या ठिकाणी आपल्याला व्याख्या सांगता येते। म्हणजे आपण आता भावनेच्या विविध व्याख्या, भावनेचं स्वरूप या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर आता आपण पाहणार आहोत भावनेविषयी कोणकोणते सिद्धांत आहेत। भावनेचा सिद्धांताचा विचार करताना भावनेबाबत विविध मानसशास्त्रज्ञांनी, विचारवंतांनी,
भावनेचे सिद्धांत या ठिकाणी मांडलेले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने पहिला सिद्धांत या ठिकाणी आपल्याला सांगता येतो तो म्हणजे जेम्स लँग सिद्धांत। आता जेम्स लँग सिद्धांताचा विचार करताना विल्यम जेम्स आणि कार्ल लँग यांचा असा विश्वास होता की प्रथम शारीरिक उत्तेजना निर्माण होते व त्यानंतर आपण भावना अनुभवतो। म्हणजे त्यांच्या सिद्धांतानुसार आपण दुःखी असतो म्हणून रडत नाही तर आपण रडतो म्हणून दुःखी असतो असे त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये या ठिकाणी सांगितलेले आहे। म्हणजे प्रथम व्यक्तीच्या शरीरामध्ये शारीरिक उत्तेजना निर्माण होते आणि शारीरिक उत्तेजना निर्माण झाल्यानंतर व्यक्ती त्या त्या पद्धतीने या ठिकाणी कार्य करण्याचा वागण्याचा वर्तन करण्याचा प्रयत्न करते असे जेम्स लँग यांनी आपल्या सिद्धांतामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। उदाहरणार्थ कुत्रे पाठीमागे लागल्यानंतर प्रथम शारीरिक उत्तेजना निर्माण होते म्हणजे आपल्या हृदयाची धडधड वाढते, हातापायाला घाम येतो, स्नायूंचे अंकुचन प्रसरण झालेले दिसून येते, व्यक्ती डोळे मिट्ट घटून धरण्याचा प्रयत्न करते। अशा ज्या प्रतिक्रिया घडून येतात त्या प्रतिक्रिया या शारीरिक उत्तेजना मानल्या जातात। म्हणजे अशा पद्धतीने जेम्स लँग यांनी हा भावनेचा पहिला सिद्धांत सांगितलेला आपणाला दिसून येतो। त्यानंतर कॅनन बार्ड यांचा भावनेचा दुसरा सिद्धांत आपण पाहणार आहोत। वॉल्टर कॅनन आणि फिलिप बार्ड हे जेम्स लँग याच्या मताशी असहमत आहे। त्यांच्या मते फक्त शारीरिक उत्तेजनामुळे विशिष्ट भावनिक अनुभव येत नाही, कारण आपल्यामध्ये समान शारीरिक उत्तेजना निर्माण होऊनही वेगवेगळ्या किंवा भिन्न भिन्न भावना निर्माण होऊ शकतात। उदाहरणार्थ आपण दुःखी असतानाच रडत नाही तर आपण जेव्हा आश्चर्यचकित होतो किंवा खूप आनंदी होतो तेव्हा सुद्धा या ठिकाणी व्यक्ती रडण्याचा प्रयत्न करत असते किंवा रडण्याचा अनुभव प्रत्येक व्यक्तीला येत असतो। म्हणून शारीरिक उत्तेजना निर्माण झाल्यानंतर व्यक्तीमध्ये रडणे हे स्वाभाविक असते, परंतु त्यामध्ये या कॅनन बार्ड या मानसशास्त्रज्ञांनी त्यांच्या मताला दुजोरा दिलेला दिसून येत नाही। त्यांनी या ठिकाणी त्यांच्या मताला असहमत दाखवलेले दिसून येते, कारण आपण दुःखी असतानाच रडतो असे नाही, कारण आपण जेव्हा आश्चर्यचकित होतो आपण जेव्हा आनंद व्यक्त करतो त्यावेळी आनंदाचे अश्रू आश्चर्यचकित होण्याचे अश्रू डोळ्यामध्ये निर्माण झालेले असतात आणि अशा वेळी सुद्धा आपल्या डोळ्यातून अश्रू निर्माण होतात म्हणून आपण रडण्याचा प्रयत्न करतो असे त्यांनी सांगितलेले दिसून येते। त्यांच्या मतानुसार ज्यावेळी आपण आपल्या भावना अनुभवतो त्यावेळी आपली सानुभावी मज्जासंस्था रडणे हृदय धडधडणे इत्यादी शारीरिक उत्तेजना घडवून आणते। या माहितीचा अर्थ आपल्याला मेंदू लावण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे आपणाला भावनांची जाणीव होते असे त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये आपले मत प्रतिपादन केलेले दिसून येते। त्यानंतर तिसरा सिद्धांत आहे या ठिकाणी शॅक्टर आणि सिंगर यांचा भावनेचा द्विघटक सिद्धांत। शॅक्टर आणि सिंगर यांच्यासह अनेक संशोधक असे मान्य करतात की आपले विचार देखील भावनांच्या अनुभवात अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य करीत असलेले या ठिकाणी दिसून येतात। ज्यात आपले संवेदन असेल, स्मृती असेल, अर्थबोधन असेल इत्यादी भावनांचा यामध्ये समावेश झालेला आपणाला दिसून येतो, तर आपली शारीरिक उत्तेजना आपल्या विचार प्रक्रियेशी सुसंवाद साधते। त्यानंतर आपल्याला भावनांची अनुभूती निर्माण होते असे सॅक्टर सिंगर या शास्त्रज्ञांनी सांगितलेले आपणाला दिसून येते। आधुनिक मानसशास्त्रज्ञांच्या मतेही मेंदूतील अमॅग्डाला
सारखे काही विशेष भाग भावनांच्या अनुभूतीत महत्त्वपूर्ण ठरतात। भावनातील जटिलतेनुसार मेंदूतील निरनिराळ्या प्रकारे त्यावर प्रक्रिया घडून आणली जाते आणि व्यक्तीला भावनेचा अनुभव निर्माण झालेला दिसून येतो असे त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये सांगितलेले दिसून येते। म्हणजे अशा पद्धतीने भावनेविषयी तीन सिद्धांत आपण पाहिले, जेम्स लॅग यांचा सिद्धांत पाहिला, दुसरा कॅनन बार्ड यांचा सिद्धांत पाहिला आणि तिसरा शॅक्टर आणि सिंगर यांचा भावनेबाबतचा द्विघटक सिद्धांत, असे तीन सिद्धांत या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत। आता यानंतर आपणाला पाहायचं आहे मूलभूत भावना। आता मूलभूत भावनेचा विचार करताना मूलभूत भावना कोणकोणत्या आहेत त्या भावनेचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। आता मूलभूत भावनेमध्ये विविध भावना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आता मूलभूत भावनेचा विचार करताना भावनांचे प्रामुख्याने सकारात्मक आणि नकारात्मक असे भावनांचे दोन विभाग आपल्याला आढळून येतात। आपल्याला येणाऱ्या अनुभवातून भावना वेगवेगळ्या छटातून रूपांतरित होत असलेल्या या ठिकाणी दिसून येतात। उदाहरणार्थ सुखाची भावना आनंदामध्ये, तर दुःखाची भावना शोकामध्ये, तर रागाची भावना विस्फोटामध्ये व्यक्त होत असलेली या ठिकाणी आपल्याला दिसून येते। रागाची भावना थोड्या वेळापुरती मर्यादित असते, तो वेळ निघून गेल्यानंतर व्यक्तीच्या मनातील रागाची भावना दूर झालेली आपल्याला दिसून येते, परंतु आनंदाची भावना ही दीर्घकाळ टिकून राहिलेली आपल्याला दिसून येते। आनंदाच्या भावनेमुळे व्यक्तीला सकारात्मक अनुभव या ठिकाणी निर्माण झालेला दिसून येतो, व्यक्तीच्या मनामध्ये मनोबल निर्माण झालेलं दिसून येतं, व्यक्ती कार्यप्रेरित झालेली दिसून येते, व्यक्तीमध्ये उत्साह निर्माण झालेला दिसून येतो आणि त्या उत्साहापोटी व्यक्ती सतत कार्य करण्याचा, आनंदाने कार्य करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असते। म्हणून या ठिकाणी आनंदाची भावना ही दीर्घकाळ टिकून राहिलेली दिसून येते। तर भीतीची भावना ही सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। जेव्हा व्यक्तीला भीती निर्माण होते अशा वेळी व्यक्ती सुरक्षितता मिळवण्याचा प्रयत्न करत असते, कारण सुरक्षितता मिळाल्याशिवाय व्यक्तीला स्वस्थता लाभत नाही असे या ठिकाणी मानले जाते। तर काही भावना व्यक्तीच्या स्वास्थ्यासाठी जबाबदार मानलेल्या दिसून येतात आणि त्या भावनेमध्ये व्यक्तीचे हित किंवा स्वास्थ्य दडलेले या ठिकाणी आपल्याला दिसून येते। उदाहरणार्थ अंतविधीच्या प्रसंगी आपण दुःख व्यक्त करतो, दुःख व्यक्त करणे हे अपेक्षित मानले जाते, म्हणून प्राथमिक स्वरूपाच्या भावनेमधून मिश्र भावना निर्माण झालेल्या आपणाला दिसून येतात। पॉल अर्कमन यांनी 6 प्रकारच्या प्रामुख्याने प्राथमिक भावना सुचविलेल्या या ठिकाणी दिसून येतात। म्हणजे त्या भावना म्हणजे सुखाची किंवा आनंदाची भावना असेल, दुःख रागाची, भीतीची, आश्चर्याची आणि तिरस्काराची भावना, अशा विविध 5-6 भावना या ठिकाणी सांगितलेल्या आपणाला दिसून येतात। मग त्या भावनेंचा या ठिकाणी आपण विचार करणार आहोत। यामध्ये पहिली भावना सुख किंवा आनंदाची भावना आपण पाहणार आहोत। आता सुख किंवा आनंदाची भावना ही एक सकारात्मक भावना म्हणून या भावनेकडं आपण पाहत असतो। या भावनेमुळे आपणाला आनंद प्राप्त झालेला दिसून येतो, या भावनेचा अनुभव हा सर्वांनाच प्राप्त झालेला दिसून येतो। सुखाची भावना ही तृप्ती, समाधान आणि आनंदाशी जोडलेली आपणाला दिसून येते। आपली मानसिक खुशाली, आरोग्य आणि दीर्घायुष्य यांच्याशी सुख भावनेचा अत्यंत जवळचा संबंध असलेला या ठिकाणी आपणाला दिसून येतो। उदाहरणार्थ सुखाची भावना
एखादे उद्दिष्ट आपले पूर्ण झाले तर व्यक्तीला सुखाची भावना निर्माण होते, एखादं बक्षीस मिळालं तर सुखाची भावना निर्माण होते, बारावीच्या परीक्षेमध्ये बोर्डात प्रथम क्रमांक मिळाला तर व्यक्तीला सुखाची भावना निर्माण होते, व्यक्तीला जर एखादी लॉटरी लागली तर त्यातून व्यक्तीला जो आनंद व्यक्त हो आनंद निर्माण होत असतो त्यातून व्यक्तीला सुखाची किंवा आनंदाची भावना या ठिकाणी निर्माण झालेली दिसून येते। दुसरी भावना या ठिकाणी आपल्याला सांगता येते ती म्हणजे दुःखाची भावना। आता दुःखाची भावना ही प्रामुख्याने नकारात्मक भावना म्हणून या भावनेकडे पाहिलं जातं। या दुःखद भावनेतून व्यक्तीला नकारात्मक अनुभव या ठिकाणी निर्माण झालेला दिसून येतो। व्यक्ती जीवन जगत असताना वारंवार सुखाचा अनुभव येईल असे सांगता येत नाही, म्हणून व्यक्तीला कधी कधी दुःखदायक प्रसंगाला सुद्धा सामोरे जावे लागते। म्हणजे दुःख केव्हा निर्माण होतं? व्यक्तीच्या जीवनामध्ये अडथळा निर्माण झाला, व्यक्तीला ताणतणाव निर्माण झाला, व्यक्तीच्या जीवनामध्ये अपयश निर्माण झालं, व्यक्तीच्या जीवावर संकट कोसळलं, व्यक्तीच्या जीवनामध्ये वाईट घटना घडली, तर अशा वेळी व्यक्तीमध्ये या ठिकाणी दुःख निर्माण झालेलं या ठिकाणी दिसून येतं। उदाहरणार्थ एखाद्या मैत्रिणीशी संबंध तुटल्यामुळे जो प्रसंग निर्माण होतो त्यातून व्यक्तीला नकारात्मक भावना निर्माण होते, दुःखद भावना निर्माण होते असे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर तिसरा या ठिकाणी तिसरी भावना आपण पाहणार आहोत ती म्हणजे रागाची भावना। आता राग ही भावना दुधारी तलवारीप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। राग ही भावना एक शक्तिशाली भावना म्हणून या भावनेकडे पाहिलं जातं, ज्यामध्ये शत्रुत्व विद्रोह आणि विफलता यांचा समावेश असलेला दिसून येतो। रागी भावना चेहऱ्यावरील भाव, ध्येयबोली, आवाजाचा स्तर आणि आक्रमक वर्तनातून या ठिकाणी व्यक्त झालेली भावना म्हणून त्या भावनेकडे पाहिले जाते। रागामध्ये व्यक्ती समोरच्या व्यक्तीमध्ये दात ओत खाऊन अंगावर जाधावून जाण्याचा प्रयत्न करत असते, आपल्या शरीराचा पवित्रा घेण्याचा प्रयत्न करत असते, दात ओट मुठी आवळून एखाद्याच्या अंगावर मारण्यासाठी धावून जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करीत असते, चेहरा लालबुंद झालेला, डोळे विस्फारलेले, आवाजात चढ उतार झालेला या ठिकाणी आपल्याला दिसून येतो। त्यानंतर चौथी भावना या ठिकाणी आपल्याला सांगता येते ती म्हणजे भीतीची भावना। आता भीतीची भावना ही जसे मानवामध्ये दिसून येते त्या पद्धतीने प्राण्यांच्या मध्ये सुद्धा भीतीची भावना या भीतीच्या भावनेचा अनुभव वारंवार निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो। भीतीमुळे व्यक्तीच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण होते, असुरक्षितता निर्माण होते, भीतीतून धोका व्यक्त असल्याचे या ठिकाणी म्हणजे लढा किंवा पळा याच्याशी भीतीची भावना या ठिकाणी जोडलेली दिसून येते। उदाहरणार्थ परीक्षेचा निकाल लागताना आपण नापास होतो की काय असे व्यक्तीला भीती निर्माण झालेली दिसून येते। त्याचबरोबर अंगावर कुत्रे धावून आल्यानंतर आपल्याला भीतीची भावना निर्माण झालेली दिसून येते, म्हणजे त्याच्यापासून बचाव करण्यासाठी भीतीपोटी पळ काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो। अचानकपणे मोठा आवाज कानावर आला तर आपण भीती व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो। घरामध्ये एकटेच असताना जर लाईट गेली तर अंधाराची व्यक्तीला भीती वाटत असते, म्हणजे अशा पद्धतीने किंवा रस्त्यामध्ये जाताना अचानकपणे भरधाव वेगाने जर एखादा साप आला तर आपण एकदम भीती खाण्याचा प्रयत्न करतो, भीतीची भावना निर्माण झालेली या ठिकाणी आपल्याला दिसून येते। त्यानंतर पाचवी भावना आश्चर्याची भावना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आता आश्चर्याचा विचार करताना आश्चर्याची भावना ही या ठिकाणी अनपेक्षित घटनेसाठी चकित होण्याशी संबंधित मानली जाते। म्हणजे जेव्हा एखादी नकारात्मक भावना किंवा तटस्थ भावना निर्माण होऊ शकते अशा वेळी सुद्धा आश्चर्याची भावना निर्माण झालेली दिसून येते। रस्त्यामध्ये जवळच्या मित्राला अचानकपणे पाहिल्यामुळे आश्चर्य वाटते तेव्हा आश्चर्याची भावना ही सकारात्मक असलेली आपल्याला दिसून येते। उदाहरणार्थ शिक्षकांनी वर्गामध्ये सरप्राईज टेस्ट घेण्याचे अचानकपणे ठरवल्यानंतर मित्रमंडळींच्या मते किंवा विद्यार्थ्यांच्या मते नकारात्मक भावना या ठिकाणी निर्माण झालेली दिसून येते। काही वेळा आश्चर्य वाटल्यामुळे ॲड्रेनलिन स्त्रावाचे प्रमाण वाढते आणि अशा वेळी लढा किंवा पळा यासाठी शरीर सज्ज झालेले आपल्याला
दिसून येते। आणि शेवटची भावना ही सहावी भावना या ठिकाणी पाहायला मिळते, ती म्हणजे तिरस्कार। आता तिरस्काराची भावना, अत्याचाराची बातमी वाटल्यामुळे व्यक्तीच्या मनामध्ये तिरस्कार निर्माण होतो, गुन्हा निर्माण झालेली या ठिकाणी आपल्याला दिसून येते। त्याचबरोबर एखाद्याच्या अनैतिक वर्तनाबद्दल आपल्याला जर विचार ऐकवायस मिळाले तर त्याच व्यक्तीबद्दल मनामध्ये तिरस्काराची भावना निर्माण झालेली दिसून येते। थोडक्यात नको वाटणारे वर्तन तिरस्कार निर्माण करते। उदाहरणार्थ खाद्यपदार्थाची पसंती करताना आपणाला न आवडलेला पदार्थ जर ताटामध्ये आला तर आपणाला या ठिकाणी आपण तिरस्कार व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो। किंवा एखाद्या व्यक्तीने वाईट बोलल्यानंतर, एखाद्या व्यक्तीने आपणाला नावे ठेवल्यानंतर, मनाविरुद्ध वागल्यानंतर अशा एकंदरीत वर्तनामुळे व्यक्तीला त्याच्याबद्दल तिरस्कार निर्माण होतो। म्हणजे अशा पद्धतीने मूलभूत भावना आपण 5-6 पाहिलेल्या आहेत। या मूलभूत भावनेमध्ये सुख किंवा आनंदाची भावना, दुःखाची भावना, रागाची भावना, भीतीची भावना, आश्चर्याची भावना आणि तिरस्काराची भावना अशा पद्धतीने आपण आज भावना, भावनेच्या व्याख्या, त्याचबरोबर भावनेबाबत विविध सिद्धांत आणि काही मूलभूत भावनेमध्ये 6 भावना या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत। धन्यवाद।